महाराष्ट्रीय ब्राह्मण व्यापारी संस्था व विजय मोहरीर आयोजित यांच्या वतीने वेदांत बँकवेट येथे दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्टरित्या व्यवसाय करणाऱ्या महिला व पुरुषांचा अकोला भूषण, विदर्भ भूषण तसेच महाराष्ट्र भूषण असे उत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून दीपाली नंद, प्राध्यापक सतीश फडके, डॉक्टर पार्थ सारथी शुक्ला, सुहास गद्रे, विजय मोहरीर यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांची विजय मोहरीर, विजय खेर व आशिष अमीन यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. या पश्चात मुख्य सत्कार सोहळा पार पडला. यामध्ये भूषण महाराष्ट्र हा पुरस्कार प्रदीप नंद यांना प्रदान करण्यात आला. प्रदीप नंद यांच्या चिखलदरा येथील नंद गणपती संग्रहालय बाबत जगभरातील कीर्ती व त्यांच्या उल्लेखनीय कामाबद्दल भूषण महाराष्ट्र म्हणून सन्मानित करण्यात आले. प्रदीप नंद यांच्या चिखलदरा येथील संग्रहालयात 6,000 गणेश मूर्त्या संग्रहालयात विराजमान झाल्या असून त्यात गणपतीच्या 64 कला, 21 विद्या विदर्भातील व पुण्यातील विनायक यांची योग्य मांडणी केलेली आहे. त्यांना देशभरातील विविध संस्थेतर्फे उत्कृष्ट संग्रहालय म्हणून सन्मानित करण्यात आले. जगभरात संग्रहालयाची कीर्ती उजळवली यामुळेच प्रदीप नंद यांना भूषण महाराष्ट्र हा पुरस्कार डॉक्टर पार्थ सारथी शुक्ला व प्राध्यापक सतीश फडके, सुहास गद्रे, विजय मोहरीर, आशिष अमीन, विजय खेर यांच्या शुभहस्ते भले मोठे स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तर भूषण विदर्भ हा पुरस्कार सौ इंद्राणी माधव देशमुख यांच्यासह सौ मनीषा किरण कुलकर्णी, शेखर कुलकर्णी, डॉक्टर हर्ष मनीष यांना प्रदान करण्यात आला. पर्यटन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबत इंद्राणी देशमुख यांना यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या पश्चात भूषण अकोला हा पुरस्कार सौ नम्रता नरेंद्र जोशी, श्रीमती वीना नानुटी, किरण देशमुख, सौ शैलजा नितीन कुलकर्णी, नंदकिशोर त्रिवाड, सौ प्रज्ञा प्रकाश काळे, सौ सुनीता सतीश खोडवे, सौ नीलिमा योगेश खेर, विजय खेर, सौ स्वाती कमलाकर देशपांडे, सौ रेखा मधुकर कुलकर्णी, सौ पल्लवी मिलिंद जोशी, निलेश देव, सौ अमृता के सेनाड, सौ सोनाली भरसाळे, दिलीप पांडे, सौ वैशाली नरेंद्र देशपांडे, सौ रश्मी रवींद्र देशपांडे यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबाबत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचलन महेश मोडक यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष आशिष अमीन यांनी केले. तर प्राध्यापक सतीश फडके यांनी व्यापाऱ्यांनी व्यवसाय वाढविण्यासाठी नेमकं कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे यावर मार्गदर्शन केले. तसेच सुहास गद्रे, दीपाली नंद व डॉक्टर पार्थ सारथी शुक्ल यांनी पण उपस्थितांना मार्गदर्शन केले. या सन्मान सोहळ्यामध्ये गणमान्य नागरिकांसह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.